मित्र नमस्कार सध्या महाराष्ट्रात जे काही घडतं आहे ते आपण पाहत आहोतच पण दिल्लीच्या जंतर मंतरवर नेमकं काय चाललं आहे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे ज्यांना सत असत विवेकात फरक करता येतो त्या सामान्य बुद्धीच्या भारतीयानं या अशा घटनांकडे गांभीर्यानं पाहायला हवं कारण केंद्रात जे सरकार आहे किंवा जो नेता एक हाती सध्या या देशाचा गाडा हाकतोय त्याच्या सुधारणावादी ॲप्रोचमुळे कित्येक संकुचित वृत्तीच्या लोकांशी अधिकच कुचंबना व्हायला लागली ते जसं जस दोन हजार चोवीस जवळ येऊ लागले ना तसतसे अधिक आक्रमक व्हायला लागले त्यात भारतविरोधी कारवाया करणारे आणि त्या संघटितपणे राबवणारे जॉर्ज सोरोस सारखे भाडोत्री दलाल मॅन्युप्युलेटर्स हे अधिक त्वेषानं कामाला लागलेले आहेत जॉर्ज सोरोसचा नवा कारनामा तुम्हाला माहीतच असेल हिंदुस्थानातल्या काही मेडल विजेत्या कुस्तीगिरांना हाताशी धरून पुन्हा मोदींना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेलं बरं झालं आठवलं हो आपल्या प्रेक्षकांमध्येही असे बरेचसे प्रेक्षक आहेत ज्यांना माझ्याकडूनही कधीतरी मोदी विरोधात काहीतरी ऐकण्याची इच्छा आहे म्हणजे थोडक्यात काय तर मी मोदींच्या विरोधात बोलायला हवं काय ते नेहमी मोदींच्या समर्थनाचे व्हिडिओ घेऊन येतात नक्की बोलेन मित्रांनो मोदीजी जर चुकत असतील तर त्यांच्या चुकांवर बोलायला मला काहीच अडचण नाही आणि मला वाटतं कोविड काळात मी माझ्या कित्येक व्हिडिओजमधून फेसबुकवरून केंद्र सरकारच्या मला न पटलेल्या धोरणांवर कडारून टीका केलेली आहे चुकले तर बोलणार पण सरसकट ल्युटियन्स गँगच्या लिब्रांडूप्रमाणे सुपारी घेतल्या घेत बोलावं असं मात्र माझ्याकडून अपेक्षित ठेवू नका अशा अपेक्षा माझ्याकडून ठेवू नका काँग्रेसने जे सुपारीबाज पत्रकार जन्माला घातले पोचले वाढवले त्यांना मागच्या सात आठ वर्षात प्रचंड काम आलेलं आहे सरकारी बंगले गाड्या परदेशवाऱ्या महागडी गिफ्ट याचा अनेक वर्ष रतीब घातल्यानंतर आता या लोकांकडून काम काढून घेणं हे एकमेव काम एकमेव ध्येय काँग्रेसच्या मीडिया सेलकडे उरलेलं आहे तर इथले एच एम युनिट काम करत नाही आहेत किंवा मोदी त्यांना हिंग लावूनही पुसत नाही आहेत विचारत नाहीत म्हटल्यावर परदेशातल्या काही एजन्सीजना मोदींच्या प्रतिमा भंजनाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेले जॉर्ज सोरोसा हा प्राणी त्यातलाच एक या कहाणी मोठी सुरस आहे जगभरात फिलान्थ्रोपिस्ट या इंग्रजी टर्मने ओळखलं जाते याचा अर्थ मोठा चमत्कारिक आहे फिलान्थ्रोपिस्ट म्हणजे परोपकारी परत दुःख मिठवण्यासाठी झटणारा हा परोपकारी मानव खरं तर एक शॉर्ट सेलर आहे हा जो मूळचा अर्थशास्त्रातला तज्ज्ञ पण हिंडनबर्गसारखं एखादं नरेटिव्ह सेट करून त्या कंपनीच्या शेअरचे भाव चढवायचे किंवा उतरवायचे मोस्ट ऑफ द टाइम शॉर्ट सेल करताना भाव पाडलेच जातात उतरवलेच जातात सोरोसने एकोणीसशे ब्याण्णव साली ब्रिटिश करन्सी पाऊंडबद्दल आपलं नरेटिव्ह बाजारात मांडलं आणि पाऊंड कोसळणारशी बोंब ठोकली हो खरोखरच पाऊंड त्यावेळेस इतका खाली आला की ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा वाईट परिणाम दिसू लागला होता पण तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांनी त्यावर उपाययोजना करून पाऊंड सावरला होता हिलरी क्लिंटनसारखी मोठी धेंड आज सोरोसला मानतात फॉलोअर्स आहेत त्याचे सोरोस आज जगातल्या श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांच्या यादीत गणला जातो पण त्याचं भारताबद्दलचं मत फारसं काही चांगलं नाही तो आशियातल्या कुठल्याही घटनेवर भाष्य करत असून त्याला भारताबद्दल नकारात्मक बोलायची उबळ येतेच चीनच्या वाढत्या प्रभावासमोर तग धरून फाईट करणारा हिंदुस्थान त्याच्या डोळ्यात चलतोच आहे त्यामागचं कारण आहे मोदी आज जर देशात काँग्रेस किंवा डाव्यांचं सरकार असतं तर सोरोस असं बोलला असता का हो त्याचं मत तेव्हाही असंच असतं का तर नाही सोरोस तेव्हा असं निश्चितच वागला नसता कारण त्याला असं बोलण्यासाठी पैसे मिळतात किंवा तो ज्यांना मदत करतो असे राजकीय किंवा अर्थशास्त्रीय नरेटिव्ह सेट करण्यात ते लोक उद्या फायद्यात आले की सोरोसला त्याचा कट हवा असतो फायद्यात याचा दुसरा अर्थ सत्तेत असाही होतो अनेकांना सत्तेत येण्यासाठी किंवा आपल्या विरोधकांना सत्तेतून उतार करण्यासाठी सोरोसची मदत लागते जग याला मास्टर मॅन्युक्युलेटर या नावाने ओळखतं बरं का हा मॅन्युप्युलेटर सध्या हिंदुस्थानातल्या प्रमुख विरोधी पक्षाचा सल्लागार आहे हा फोटो बघा फोटोत सोरोस आणि त्याचे क्लायंट स्पष्ट दिसत आहेत मोदी तीनशे सत्तर कलम रद्द केलं तेव्हा त्याचा जगभरात गवगवा जर कोणी केला असेल तर तो जॉर्ज सोरोस होता आताही जे कुस्तीगिरांचं आंदोलन सुरू आहे जंतर त्यामागे या सोरोसची यंत्रणा काम करते असं बोललं जातं कारण हे जे कुस्तीगीर जंतर मंतरवर धरणं आंदोलन करत बसले आहेत त्यांना देशात नवी क्रांती आणायची का तर नाही रेसलिंग फेडरेशनच्या एका अध्यक्षाला यांना त्या पदावरून हटवायचं आहे आधी मी जेव्हा त्या अध्यक्षाचं नाव ऐकलं तेव्हा मलाही वाटलं होतं बरं झालं जोडायला कारण त्या माणसाचं नाव होतं ब्रुजभूषण शरण सिंग होय हा तोच ब्रुजभूषण आहे ज्याने राज ठाकरेंना अयोध्येत यायला विरोध केला होता त्याच्या एकूणच पार्श्वभूमीबद्दल जेव्हा मी शोधकाम केलं तेव्हा मला हा माणूस किती पोचलेला आहे हे समजलं होतं गँगस्टरशी असलेले संबंध वगैरे यामुळे हा काही भला माणूस नाही हे तर नक्की झालंच होतं पण एक कुस्तीगीर म्हणून आणि भारतीय कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष म्हणून जे काम ब्रुजभूषण करतो आहे मागच्या नऊ दहा वर्षांपासून ते मात्र उल्लेखनीय याच्या नेतृत्वात फेडरेशनने ज्या पॉलिसीज राबवल्या त्यांना चांगलं यशही मिळालेलं आहे आपल्या बारा कुस्तीपटूंनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये बारा मेडल जिंकून आणली त्यात साक्षी मलिक आणि विनेश फोगाटसह बजरंग पुनिया दिनेश पुनिया दीपक पुनिया रवी दैया आणि नवीन यांनी गोल्ड मेडल जिंकलं होतं तर यातलेच बजरंग आणि विनेश हे जोडपं सोबत साक्षी मलिक आणि इतर बरेच जण जन, जंतर मंतरवर रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि ब्रुजभूषण सिंग ब्रुजभूषण चरण सिंग यांच्या विरोधात आंदोलन करतात ब्रुजभूषण आणि त्याच्या कंपूतले काही पुरुष प्रशिक्षक महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण करतात ब्रुजभूषणने तर एका नाबालिग मुलीवर देखील अतिप्रसंग केलाय असा आरोप हे लोक करत आहेत आणि हा आरोप करत जंतर मंतरवर हे न्याय मागायला बसले यात ब्रुजभूषण विरोधात एफ आय आर दाखल करून घ्यावा म्हणून सुरुवात झाली आणि नंतर त्याला अटक व्हावी असा हट्ट हे कुस्तीगीर करत आहेत मित्रो वरवर हे आंदोलन फारच भावनिक वाटत असलं तरी त्यामागे एक षडयंत्र दडलेलं आहे हे लक्षात घ्या ज्या ब्रुजभूषण सिंगवर लैंगिक शोषणाचे बलात्काराचे आरोप केले जात आहेत त्या ब्रुजभूषणच्या सावलीला देखील एखादी पोरगी थांबणार नाही मग ही साक्षी मलिक एवढी का त्या भैयाला चिटकली बघा जरा तुम्हीच विनेश आणि आपसात प्रेम प्रकरण होतं आणि त्यांनी अलीकडे लग्नही केले पण अशी बरीच प्रेम प्रकरणं या कुस्तीगिरांच्या संयुक्त शिबिरांमध्ये फुलत असतात बहरत असतात ब्रुजभूषणने अशा संयुक्त सराव शिबिरांना बंद करून मुला मुलींची वेगवेगळी शिबिरं घेणं सुरू केलं तर हे कुस्तीगीर संतापले प्रेम कहाणी मी विलन की एंट्री और हिरो गया बर या सराव शिबिरांमध्ये लैंगिक शोषणाचा विषय खरंच खूप गंभीर आहे जो काय आहे तो ज्या खेळात समोरच्या खेळाडूच्या अंगाशी बिडल्याशिवाय खेळताच येत नाही धरपकड केलीच जाते त्यात सराव कसा करणार असो ऑनलाइन पकडी किंवा डाव कसा शिकवले जाणार चित्र काढून की चित्र दाखवून याला असा पकडा त्याला असा आपटा प्रशिक्षक खेळाडूच्या शरीराला हात लावणारच मग इथून सुरू होतो शारीरिक आकर्षणाचा आणि विकृतीचा खेळ काही प्रशिक्षक आहेत लंपट जे खेळाडूंना नको तसा स्पर्श करतात नको तिकडे स्पर्श करतात त्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतात बऱ्याचशा मुली हरियाणातल्या गरीब घरांमधून आले असतात त्यांना करिअर महत्वाचं वाटतं म्हणून आजवर त्यांनी या प्रकाराविरोधात फारसा विरोध दर्शवला नव्हता छुटपुट केसेस झाले असेल पण जाहीर वाच्यता नव्हती पण आता ब्रुजभूषण चरण सिंग सारख्या डब्ल्यू एफ आयच्या अध्यक्षाविरोधातच अशा तक्रारी येणं म्हणजे दालमेकूच काल आहे आता यातला राजकीय अँगल काय आहे तो समजून घ्या मित्रांनो दोन हजार एकोणीसला डब्ल्यू एफ आय म्हणजे रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली होती ज्यात हा आपला बाबा ब्रुजभूषण सिंग बिनविरोध निवडून आला होता त्याही आधी तीन तीन वर्षाच्या तीन टर्म ब्रुजभूषण जिंकत आलाय त्यात त्याने एकदा काँग्रेसचा नेता दीपक हुड्डा याचा पराभव केला आहे या अखेरीस बहुधा भारतीय कुस्ती संघ म्हणजे डब्ल्यू एफ आयची निवडणूक होणार आहे आणि त्यात या हरियाणाचा दीपक हुड्डा ब्रुजभूषणच्या विरोधात लढणार आहे मागच्या काही स्पर्धांमध्ये मा मेडल विनर रेसलर्स हे जे काय आहेत ते जव जवळपास सगळे हरियाणवी असल्याने त्यांना थोडासा माज आला हेही खरं आहे या खेळाडूंना नियमाप्रमाणे सराव शिबिरांमध्ये सूट हवी असते सराव शिबिरं नकोच हो आहेत त्यांना एक प्रकारच्या चाचण्यांना म्हणजे लोकल नॅशनल स्पर्धांना स्किप करून थेट मोठ्या स्पर्धांमध्ये भारताकडून उतरायचं असतं थे। थेट ऑलिम्पिक्स किंवा कॉमनवेल्थ एशियाडसारख्या स्पर्धा किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिप पण तुम्ही या स्पर्धांसाठी तयार आहात की नाही पात्र आहात की नाही फिट आहात की नाही हे पाहायला नको का फेडरेशन का ही काही सरकारी संस्था नाही ती स्वायत्त संस्था आहे देशातल्या जवळपास सगळ्याच राज्यातल्या कुस्तीगीर संघटना ज्या संस्थेकडे नोंदणी करतात किंवा संलग्न असतात तीही डब्ल्यू एफ आय मग या अशा संघटनेची जबाबदारी नसेल का की भारतीय संघ निवडताना तो विजयाची खात्री देणाऱ्यांचा असावा खेळाडूंवर लाखो रुपये खर्च करणाऱ्या सरकारच्या खेल मंत्रालयाला किंवा खेल मंत्रालयाई उत्तर द्यायला डब्ल्यू एफ आय बांधील असते पण विनेश फोगाट किंवा बजरंग पुनिया यांनी एक एक गोल्ड मेडल जिंकलं तेव्हापासून ते कुस्तीचे भगवान झाले त्यांना वाटेल तसंच ते वागतात कुस्तीगिरांच्या या सरावातून पळ काढण्याच्या आणि इतर काम सुकारीला चुचकारण्याचं काम सोरोसी तंत्राचे वाघ सध्या करत आहेत आणि त्यांच्यामार्फत हे आंदोलन आता चिघळवलं जातं या संघटनेवर एक युपीवाला कसा काय राज करू शकतो त्या जागी हरियाणवी हुड्डाला आणून संघटनेचं वाटोळं तर या गुडघ्यात मेंदू असलेल्या खेळाडूंना करायचं आहेच पण या आंदोलनाच्या मागून दोन हजार चोवीसच्या निवडणुकांपूर्वी उत्तर प्रदेशातल्या जवळपास सहा लोकसभा मतदारसंघात भाजपाला हरवण्यासाठीचं षडयंत्र रचलं जात आहे ब्रुजभूषण सिंग हे युपीतल्या केसरगंज लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत पण त्यासोबत त्यांचा इतर पाच ते सहा मतदारसंघांवर प्रभाव आहे म्हणजे एकट्या ब्रुजभूषणमुळे भाजपाला त्याच्या सकट किमान सहा जागा जिंकता येतात पण या कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे आणि ब्रुजभूषणवरच्या एफ आय आरमुळे भाजपची मोठी नामुष्की व्हावी हा खेळ दीपक हुड्डा आणि त्याचे हरियाणवी पैलवान खेळत आहेत यामागे काँग्रेसच्या थिंक टँकने जॉर्ज सोरो स्टाईलने या आंदोलनाला हवा द्यायला सुरुवात केली अजित अंजुमसह सगळे लिब्रांडो पत्रकार आता दिवसरात्र जंतर मंतरवरून लाईव्ह शो करत असतात अशाच एका शोमध्ये आंदोलकांच्या जथ्यामधून घोषणा दिल्या गेल्या मोदी तेरी कबर खुदेगी आज नाही तो कल खुदेगी आठवलं काही शाहीनबाग एन आर सी सी ए तुम्ही हा व्हिडिओज पहा हे सगळे क्रमाक्रमाने व्हिडिओ हे एकाच घोषणेचे पाईक एक आहेत एकच घोषणा प्रत्येक आंदोलनात दिली जाते तेरी कबर खुदेगी चांस آء نٿو کلي शाहीनबाग एन आर सी सी ए सगळे देशद्रोही याच लहजात मोदी विरोधात आणि विरोधात घोषणा देत असतात आता मला सांगा हे काही मुठभर नाराज कुस्तीगिरांचं आंदोलन आहे हे जे काय आहे ते त्या आंदोलनामागच्या कारणांकडे सरकारने अजिबात करू नये व्यवस्थित चौकशी व्हावी आणि त्यातून जर काही सापडलं तर दोषींवर कडक कारवाई व्हावी की पण खेळाडूंना सराव टाळायचा असेल निवड चाचण्या टाळायच्या असतील देशांतर्गत सामने खेळायचेच नसतील आणि थेट भारतीय संघात प्रवेशावा असेल तर त्यासाठी हे आंदोलन म्हणजे एक कॅमोफ्लाझ आहे काँग्रेसी दीपक हुडाला फेडरेशनचा अध्यक्ष बनवण्यासाठी जर हे पोरीबाळींच्या इब्रतीचं नाव पुढं करत हे खोटे नाटे आरोप केलेले असतील आणि त्यातून हे आंदोलन उभं राहत असेल तर मग त्याचाही नीट विचार सरकारनं करायला हवा बृजभूषणला अटक किंवा त्यांच्या वरचे दोषारोप तेव्हाच ठेवले जातील जेव्हा चौकशीत तो दोषी आढळेल आतापर्यंत जी चौकशी केली गेली त्यात तर तसं काहीच आढळलेलं नाही मग उगाच काय बरं पोलीस बृजभूषणला अटक करतील मग हे लोक पोलिसांनी त्याला अटक करावी म्हणून तिथे धरणा धरून बसले पण जंतर मंतरवर तर फुल ड्रामा सुरू आहे परवा रात्री तर पोलिसांशी दोन हात करून पैलवानांनी उलटे पोलिसांवरच महिला कुस्तीगीरांशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे नशीब त्या सगळ्या प्रसंगाचे व्हिडिओज आहेत मित्रो ज्या क्षणी या आंदोलनातून मोदी तेरी कबर खुदेगी असा आवाज आला तेव्हाच या आंदोलनाचं भिंग फुटलं आहे हे कुठल्याही ठोस मुद्द्यांशिवाय मोदी बृजभूषण आणि केंद्रातल्या सरकारला बदनाम करण्याचं स्मॉल स्केल षडयंत्र आहे स्मॉल स्केल षडयंत्र काँग्रेसच्या सोरोशी तंत्राचं टूल किट हे हाणून पाडलंच पाहिजे त्यासाठी ज्या पद्धतीने जंतर मंतरवर हे कुस्तीगीर देशवासियांना आवाहन करून बोलावतायत की आमच्या आंदोलनात सहभागी व्हायला या शेतकऱ्यांनाही सांगतायत विशेषतः हरण्यातलं जात जाट, जाट शेतकऱ्यांना की तुम्ही तुमचे ट्रॅक्टर घेऊन या अरे वा क्या बात आहे कुस्तीगिरांचं आंदोलन तिथे ट्रॅक्टर कशाला पाहिजे तो मित्रो ही सगळी नौटंकी समजून घ्या एक मोठं षडयंत्र जे नुसतं मोदी विरोधी नाही आहे तर देशाबाहेरच्या जॉर्ज सोरोस सारख्या मास्टर मॅन्युप्युलेटरकडून रचलं गेले ते मोदींची कबर खाण्याला निघालेलं षडयंत्र आहे आता कुठे हिंदुस्थान जगासमोर ताठ मानणं उभा राहायला सुरुवात झाली आता कुठे आमच्या पंतप्रधानांना जागतिक इव्हेंट्समध्ये मानाचं स्थान मिळायला लागले मोठमोठ्या राष्ट्रांचे अध्यक्ष आमच्या पंतप्रधानांशी शेक हँड करायला रांगा लावून उभे राहत आहेत इथेच तर पोटदुखी सुरू झाली ना राव इथेच तर पोटदुखी सुरू झाली मग जॉर्ज सोरोसला मोठी सुपारी दिली जाणं स्वाभाविक आहे पण हे जोवर देशाबाहेर आहेत तोवर ठीक आहे पण आपल्याच देशातले आपलेच खेळाडू जर या टूल किटचे पाट असतील तर हे पाठ उकडून फेकून दिलेले चुकतं मोदींशी कबर खणणारा अजून पैदा व्हायचं आहे खरं तर पण जे मनात मांडे आहेत ना त्यांना खाऊ द्या योग्य वेळ आली की मोठा व्हायचा सोटा त्यांच्यावरही चालणार आहेच जंतर मंतर नौटंकी मागे कोण आहे आणि नेमकं तिथे काय चाललंय हे आमच्या प्रेक्षकांना कळावं समजावं उमजावं यासाठी हा थोडा लांबलेला व्हिडिओ तुर्ताच इथेच थांबतो पुन्हा भेटू सोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा राहाकारी नाही धन्यवाद नमस्कार